स्वागत आहे तुमच्या सर्वांचं गृहिणी स्पेशल मराठीवर। आज पुतणीचं लग्न आहे तर त्याचा व्हिडिओ आहे पूर्ण। सकाळी सकाळचाच टाईम आहे हा, एक 8-9 वाजताच मांडव शिंपण्याचा कार्यक्रम असतो आणि तो करायचा असतो वरमायांनी। आम्ही वरमायाचं आहे सर्व। तर मांडव शिंपण्याची पद्धत आहे अगोदरपासूनच आहे। शिंपणे म्हणजे काय तर दही भात हळद कुंकू तांदूळ आणि मांडवाची पूजा करावी लागते, त्याला मांडव शिंपणे म्हणतात। पाणीसुद्धा असतं अगोदर, पाणी वगैरे हे करून आणि परंपरेनुसार ज्या पद्धती चालत आलेल्या आहे त्याच आहे, नवीन नाही आहे कोणतीच। तर अगोदर हळद कुंकू लावायचं मांडवाला, त्यानंतर दही भात शिंपायचा, पाणी शिंपायचं दोन्ही बाजूने, आणि ही पूजा मांडव जिथे संपतो म्हणजे अशी सुरुवात होते मांडवाच्या बाहेरून जिथून सुरुवात होते तर तिथे पूजा करावी लागते। आणि एक डाव असतो तोसुद्धा बांधावा लागतो, तर त्या डावामध्ये ज्वारी म्हणजे अक्षता ज्या केलेल्या असतात त्या तांदूळाच्या असतात किंवा ज्वारीच्या असतात, आणि हळकुंड वगैरे किंवा पैसे ते टाकून ते बांधून पिवळा कपडा करून त्याचं एक हे करावं लागतं आणि ते बांधायचं असतं। तर अगोदर सर्वांनी पूजा करून घेतलेली आहे, मध्ये थोडं वाहनंसुद्धा सुरू होते त्याच्यामुळे थांबावं लागत होतं, आणि आम्ही सर्व जावाच आहो। ह्या अर्ध्या पण नाही आहे, पूर्ण जावा दिसतील तुम्हाला जेव्हा आम्ही तांदूळ पेरू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आम्ही किती जावा आहे ते। खूप मोठी फॅमिली आहे आणि मागचे जे व्हिडिओ टाकलेले आहे ते सर्वांना खूप आवडले। बऱ्याच जणींचं असं म्हणणं आहे की किती मोठी फॅमिली आहे तुमची, तर हो खरंच खूप मोठी फॅमिली आहे आणि सर्व धरून आहेत एकमेकांना। आणि ही सर्वात लहान जाऊ आहे, जे आता एक 15-20 दिवसापूर्वीच लग्न झालेलं आहे ती। अरे या लग्नाला मी काही गेली नव्हती पण लग्नाचा व्हिडिओ टाकलेला आहे। आणि आता दही भात आहे तो मांडवामध्ये शिपत यायचा आहे, अगदी पूर्ण मांडवामध्ये नाही आहे तर थोडंसं आतमध्ये येईपर्यंत। त्यानंतर तिथे बांधल्यानंतर इथे बाहुल्याच्या समोर आहे हे, याला मीठ म्हणतात, तिथेसुद्धा एक बांधलेलं आहे, त्यालासुद्धा पाणी टाकायचं हळद कुंकू आणि ते बांधायचं आहे। तर पिवळा कपडा करूनच त्याच्यामध्ये करावं लागतं हे, आणि सगळ्यांनी हात लावले त्यानंतर गाठ बांधलेली आहे। आणि जी सुरुवातीला बांधली ती नवरदेव जेव्हा नवरी निघायचा टाईम होतो तर ती नवरदेवाला थोडी ढिली करून जावी लागते, तसं जाता नाही येत, ती ढिलीच करावी लागते। सुरुवातीला जी बांधलेली आहे ती ही ननदबाई आहे आणि माझी जाऊ, यांचं चालू होतं फोटो काढणं। त्यानंतर हे आहे बाऊलं, लग्न लागल्यानंतर नवरदेव नवरी याच्यावरच बसून जेवण करतात। हे माझे देरानं लग्नाच्या दिवशी पूर्ण दिवस म्हणजे कामातच असतो, तर जे मोठे अन्न होते घरात असतातच अगोदर घेतलेले, ते बरोबर कसे लावायचे काय, आणि पाहुण्यांची सुद्धा सुरुवात झालेली होती येण्यासाठी। सर बोलती, त्याच्यानंतर आम्ही गेलो जानूस घरी, म्हणजे नवरदेवाकडचे जेव्हा येतात तेव्हा त्यांना एक असं ठिकाण द्यावं लागतं की इथे तुम्ही दिवसभरात थांबू शकता, म्हणजे त्यांचं जे सामान आहे सोबत आणलेलं बरंच लागतं, तर ते ठेवण्यासाठी एक असं घर द्यावं लागतं। आणि लग्न गावातलंच होतं त्याच्यामुळे त्यांच्याच घरी त्यांनी घर निवडलं की या वस्तू नेणंही नको, आणि त्याच्यामुळे काही अंतरही नव्हतं। आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो ह्यावर माय आहे, त्या जेव्हा तिकडे जाता जावं लागतं जानुस्यावर, तर फडा फडी त्यानंतर पाणी न्यावं लागतं, सरबत न्यावं लागतं, हळद कुंकू जेवढ्या वरमाया असतील त्यांना हळद लावावी लागते, त्यानंतर सरबत वगैरे देऊन थोडा मानपान असतोच, पानंसुद्धा द्यावं लागतात। तर हेच चालू होतं, सर्व जावा आम्ही गेलेलो होतो तिथे।
हळद कुंकू लावून सर्वांना हळद कुंकू लावावी लागते आणि ओली हळद पण न्यावी लागते ती लावण्यासाठी। सर्वजणींनी हळद कुंकू लावून हळद लावलेली आहे। ज्या काही मानाच्या पावण्या असतात त्या लग्न तर भरपूर आलेल्या असतात, बाया भरपूर असतात आलेल्या, पण सर्वांनाच काही लावायची आवश्यकता नसते, पण ज्या मानाचे आहे त्यांना लावावंच लागतं आणि दर्शनसुद्धा घ्यावं लागतं। तर सर्वांनी दर्शन वगैरे घेतले आणि आता इकडे पंक्ती बसलेल्या आहेत बायांच्या, आणि बायांच्या पंक्ती म्हटल्यानंतर हळद कुंकू यालंच। तर काही जणी लावत आहे हळद कुंकू, जितक्या बसलेल्या असतात बाया तेवढ्यांना सर्वांना हळद कुंकू लावावं लागतं। हळद आणि कुंकू एकीजवळ एकच असतं, एकीला एकीने हळद लावायची आणि एकीने कुंकू लावायचं। आणि इकडे चाललो आहे आता आमचा तांदूळ पेरण्याचा कार्यक्रम। तांदूळ पेरण्यासाठी स्टेप बाय स्टेपच उभं राहावं लागतं, अगोदर मोठी, त्यानंतर दोन नंबरची, तीन नंबरची, म्हणजे सर्वांना माहीतच असतं की कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे। या सर्वात मोठ्या जाऊ बाई, त्यानंतर दोन नंबरच्या, तीन नंबरच्या, अशा सर्व जावा आहेत आम्ही, आणि माझा नंबर बराच मागे येतो आणि माझ्या मागे तर भरपूर आहेत अजून। सर्व खूप मजा आली त्या दिवशी, आणि तांदूळ पेरायचा अनुभवही थोडा वेगळाच होता। अगोदर एक दोन वेळा पेरलेले आहे तांदूळ, माझ्या पुतणीचं लग्न झालं होतं तेव्हा, त्याच्यानंतर एका पुतण्याचं झालं, तर तेव्हा कोरोनाच होता त्याच्यामुळे ते काही पेरायचं काम नाही पडलं। एक दोन वेळा पेरलेले आहे अगोदर, आणि आता हा तिसरीच वेळ आहे। जेवढ्या पंक्ती बसलेल्या आहे तेवढ्या पंक्तीमध्ये तांदूळ पेरावे लागतात। हे आता रोडवर आहे त्याच्यामुळे सरळ एकच पंगत होती, पण जर शाळेमध्ये लग्न असलं तर अशा वेगवेगळ्या पंक्ती असतात, तीन चार कितीही असल्या तरी पण त्या सर्व पंक्तीमध्ये तांदूळ हे पेरावेच लागतात, पद्धतच आहे ही। आणि सर्वांनी आहेराच्या साड्या नेसलेल्या होत्या, आहेर आणि ते काही दाखवलं नाही, कारण देराच्या व्हिडिओमध्ये सर्व दाखवलेलंच होतं डिटेलमध्ये, हे फक्त जे मेन मेन आहे तेच दाखवलेलं आहे। तर सर्वांनी आहेराच्या साड्या नेसलेल्या होत्या, शेवटच्या टोकापर्यंत गेलं की जेवढ्या बसलेल्या आहे तेवढ्या सर्वांचे पात्र जे आहे पात्रवाडी वाढलेली त्या सर्वांचे दर्शन घ्यावं लागतं। लहान मोठे, लहान मूल जरी असलं आणि त्याचे जर पात्र असेल तर त्याचंसुद्धा दर्शन घ्यावं लागतं, कोणतं सोडावं लागत नाही। तर काही अर्ध्या इकडे काही अर्ध्या तिकडे या पद्धतीने दर्शन होऊन जातं। प्रत्येकीने जर एकसारखं जर घेतलं तर खूप वेळ होईल, काही अर्ध्या या बाजूने अर्ध्या त्या बाजूने, या पद्धतीने सर्वच दर्शन चालू आहे घेणं। आणि ते साडी आणि साडीवर तांदूळ कुठे ठेवायचे, ज्या लुगड्यावाल्या बाया आहे त्यांचा घोळ असतो, तर त्या घोळामध्ये ते तांदूळ ठेवतात, पण साडी म्हटल्यानंतर थोडंसं हेच होतं, तर कॅरी बॅगमध्ये तांदूळ टाकले होते आम्ही आणि ते बरोबर खोचून घेतलेल्या होत्या। दर्शन वगैरे झालं, पहिली पंगत बसते, पहिली अगोदरची माणसांची पंगत होते, लग्नाच्या अगोदरच पंक्ती बसतात आमच्या इकडे, तर पहिली माणसाची होते, त्यानंतर बायांची होते, आणि जर नवरदेव थोडा लांब असेल तर परत माणसाची बसते, म्हणजे अशा दोन तीन पंक्ती लग्न लागायच्या अगोदर बसतात, आणि लग्न झाल्यानंतर, लग्न लागल्यानंतर पण बऱ्याच पंक्ती बसतात, पंक्ती ह्या चालूच असतात। आणि आता लग्नाची तयारी झालेली आहे तर तुळस आहे, तुळशीला पाणी घालावं लागतं वरमायांना, तर त्याच्यासाठी थोडं साहित्य पण पाहिजे, हळद कुंकू तुळस, त्यानंतर तुळशीवर टाकण्यासाठी कपडा, त्याच्यासमोर लावायसाठी दिवा, तर ही जे काही तयारी आहे ती चालू होती। एक एक जण एक एक वस्तू घेऊन जात आहे आणि ती नवरदेव नवरी बसलेली असते त्याच्या अगदी जवळच बसावं लागतं, पूर्ण लग्न लागेपर्यंत पाणी घालावं लागतं सर्वांना तुळशीला। तर पाण्याची जी कळशी किंवा घागर असते ती एकच जण पकडते आणि बाकीचे तिला हात लावतात, म्हणजे असे सर्वांनी जर पकडायचं म्हटलं तर बसणं शक्यच नाही आहे। आम्ही खूप सारे अजूनही होतो, अगरबत्ती लावली, त्यानंतर हळद कुंकू, जे पाणी आणलेलं होतं, पाणी टाकायचं होतं, ते आम्ही बसत नव्हतो त्याच्यामुळे सगळा हशा चालू होता इथे की आता आपण तर बसत नाही, मग काही एका मागे मागे एक बसल्या आणि हातच लावले, फक्त एकीनेच पाणी टाकलं। तर या कार्यक्रमाला तुळशीला पाणी घालणे म्हणतात।
इथे कळशीला हळद कुंकू लावत आहे. दोन्ही कळशा होत्या, दोन कळशा लागतात. तर एक कळशी मांडवाच्या म्हणजे लग्न लागल्यानंतर मांडवाच्या दारी सांडावं लागतं आणि एक कळशी तुळशीला पाणी घालावे लागते. सावधान
लक्ष्मी पर मनसा स्मरा इष्ट देवता ग्राम सर्व पावलंबींना सूचना है अशा पद्धतीने लग्न लागेपर्यंतचा हा व्हिडिओ कंप्लीट झाला. याच्या नंतरचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या भागामध्ये भेटेल, तर तो पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. भेटू परत, धन्यवाद.